जितेपुरी तो पैलवान होता काय हो पैलवान होता काय ना पैलवान होता दणकट शरीर सौष्टव पण असं उलट सोडी लागला ढेंगा बिंगा पेचती ताकत होता बरं आता शरीर सौष्टव पण एक कंबड घालत तो घालून जर तुम्ही हय राहुला स्टेजवर शिरा घाला तुमचं बघून तेव्हा पैसे दे करो कर साइड पोल साइड बॅक तर नभ मेघाने आक्रमिले अतिशय सुंदर गाणं समीर मोहनी सादर केलं आणि त्यांची स्वतःची शैली आहे माझी स्वतःची शैली आहे आमका गुरुजी जसे शिकवतात तसे आम्ही म्हणतात आणि त्यांना गुरुजी त्यांचे शिकवणार तसे ते गाणार साहजिकच प्रत्येकाची शैली वेगळी असते मृत्युंजय जोशीची भारतरत्न वेगळ्या पद्धतीने गायची किराणा घराण्याची गायकी बरोबर की नाही ग्वाल्हेर घराण्याची वेगळी आहे मेवाती घराणा पंडित अजितजी कडकडे ती गायकी मी गातो त्यांच्यासोबत बऱ्याच मैफिलीत गायतोय हा कदम घराणा आहे हा यांचा कलम करा ना या गळा टॉपला नाही का देशात ओळखतात त्यांना देशात कोण ओळखतो तो देशात ओळखतो म्हणजे नरेंद्र मोदी सुद्धा तुम्हाला ओळखतात का अहमद पटेल जॅकलिन फर्नांडिस सनी लिओनी काय कोणा असले ते तू गाणत असतो दगडी तिच्या आहे नाकात जाय मिशिओ तर नाही तुमचा म्हणजे डायरेक्ट मी नाकात जाय आहे तर कुरटा गवत हवंय माझी म्हणजे घनगाव मिशी आहे ना त्यामुळे ती जरा नराम सिंहची ना सिंहची जेवढी आयाळ असत ना आयाळ तेवढं तो ताकत म्हणजे त्याका घाबरत असते बाकीचे शिव समजला समजली उठली दापोली केलं ना दापोली तिची पुढे समजली उठली त्याच्या खाली संगमेश्वरी थोडी वेगळी राजापूर पासून मालवणी थोडीशी शब्द स्टार्ट होते तैसून देवगड पट्ट्याची वेगळी मालवणी आणि कुठायची तुमची भाषा आणखी वेगळी ती ते थोडे कोटणी शब्द त्याच्यात मी हडे थोडे खेकाता असा आकडे ते खेका नाही म्हणा खकडे असे कसे असे शब्द समजलं ना दादा हे दादा दादा बोलता बाबी आहे तर नारदाची गादी आपल्याला आपल्या गुरुजनांनी दिलेली आहे माझे गुरुजी रामदासी गाजले बोल त्यांचा आज वाढदिवस आहे त्यांच्यासाठी एक सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा त्यांचा वाढदिवस आहे आमच्या गुरुजींना उदंड आयुष्य लाभो पांडुरंगाचरणी ही मी माझ्या वतीने भुवांनी शुभेच्छा दिल्याच आहे माझ्या वतीने आणि माझ्या मंडळाच्या वतीने ही प्रार्थना करतो भुवांना मी फोन केलाच होता सकाळी आणि भुवांच्या शुभेच्छा सुद्धा मी नक्कीच फोन करून आमच्या गुरुजींपर्यंत पोहोचवे खात्री घेऊन निश्चिंत राहायचं मुहूर्त मुहूर्ताचा काहीतरी सांगत होते काय सांगायचं मुहूर्ताचा नाही माहित गटारीचं मुहूर्त 31 मुहूर्त हा गटारी खेसून अजून म्हणजे गटारी जोर आलं बिना मुहूर्त मुहूर्तावर ना सांगतोय बिना मुहूर्त आपण जन्माला येतो बघा बरोबर की नाही बिना मुहूर्त आपण जन्माला येतो आणि अख्खं आयुष्य आपण मुहूर्त शोधत बसतो बारीक सारीक काम आहे सत्यनारायणची पूजा घाला लगीन करा बारसो करा बरोबर की नाही प्रत्येक गोष्टीसाठी आपण मुहूर्त शोधत बसतो पण आपण जन्माला येतो बिना मुहूर्त आणि आपला मृत्यू सुद्धा बिना मुहूर्त होतो बरोबर त्यामुळे ह्या नारदाच्या गादीवर जर आपण मेला हो बुवा या नारदाच्या गादीवर जर आपण भजन करता करता मेलं तर तो खरं मुहूर्त असा मरण आपल्या घेऊ पया बरोबर की नाही ताजुद्दीन माझ्या महाराज ह भ प ताजुद्दीन महाराज त्यांना कीर्तन करता करता मृत्यू आला याहून आणखी काय हवं बरोबर की नाही जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ दे मुस्लिम असून सुद्धा
हरिभक्त परायण ताजुद्दीन महाराज यांनी कीर्तन करता करता आपला देह ठेवला आणि ते तुम्ही व्हिडिओ जर बघाल युट्यूब वर सर्च करा, अगदी कीर्तन संपलं आणि तो माणूस खाली मांडी घालून बसला आणि बाजूला बसलेली एक माऊली होती त्यांच्या मांडीवर त्यांनी स्वतःचा देह ठेवला. एवढा नशीब वया, बरोबर असा आपला सुद्धा वया. तर तो मुहूर्त आपण साधलो, मरणा जो मृत्यू तो म्हणजे आपल्या त्या परमेश्वराच्या चरणी मोक्ष मिळाला असा त्याचा अर्थ झाला, बरोबर की नाही. रामकृष्ण तुमच्यात तो रामा, माझ्यात तुझा रामा, प्रत्येक जण एकमेकांना माऊली म्हणतो या क्षेत्रात, हे सुद्धा नशीबवान असते. श्रोते नशीबवान असते, आपण हय कशा केला एका मागाजी साला काढू, त्याचबरोबर काय त्या हरिनाम गायला आपण आलोय. ते हरिनाम गायचा तो मान, ते एक म्हणजे सौभाग्य आपल्याला या इथल्या श्रोत्यांनी दिलंय, किंवा आपल्याला गावोगावी जिथे आपल्याला भजन करायची संधी मिळते तिथले तिथले आयोजन हे आपली कुठेतरी पुण्याही कामी येते आणि आपल्याला हा तो मान मिळतो, ही नारदाची गाठी चालवायला मिळते, हरिनाम गायला मिळतं. ता खंडित होता कामा नये, बरोबर खंडित होता कामा नये, ता आपल्या चालू मग त्याच्यासाठी एकमेकांची केन करायची जराशी. हे तर आता लिहतो 100 माणसं 10 माणसं ज्ञानी असत, ते सुद्धा खूप शोक होईल ज्ञान. तर निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई कशाला म्हणतात, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई कशाला म्हणतात, तर मी पणाची शंका मी पणालय हा देशात प्रसिद्ध म्हणे, देशात कोकणात प्रसिद्ध आहे मी असं तरी म्हणा किंवा माझे बरेचसे गायक मित्र ओळखीचे खायचे माहिती मित्र पाहिजे त्यांना माहित सांगायचं का आता सांगलंय त्यांना समीर कदम माहित त्यांना फक्त कैलासवासी चंद्रकांत कदम हेच माहित आहे लक्षात घ्या. कारण त्यांनी स्वतःचं नाव महाराष्ट्र काय देशभर गाजवलं, संगीत भजनाचा पारंपरिक भजनाचा वारसा आणि ती त्यांची एक पारंपरिक भजनाची शैली देवगड नामचं भूषण ते त्यांनी गाजवलं, स्वतःचं नाव तेवढं म्हणजे उच्च पातळीवर संगीत क्षेत्रात पारंपरिक भजन क्षेत्रात नेऊन पोहोचवलं त्या चंद्रकांत कदम बुवा कैलासवासी ते कदम सुप्रसिद्ध झाले. संगीत कदम नाही हो काय म्हणजे तोंडात हे एक बोलायचं देशात फेमस म्हणे देशात फेमस हे सराव असा करा बुवा, सराव असा करा की तुम्हीच सगळ्यात वाईट खेळाडू आहात, जीत नाही अशा हलवाई पोट सुप्तर म्हणजे काय वशेत काय का घ्यावा फिरवत हवं मी फिरवत सगळे तसे फिरवत सराव असा करा की तुम्ही सर्वात वाईट खेळाडू आहात आणि खेळ असा करा की तुम्ही सर्वोत्तम आहात, बरोबर की नाही खरा का. आणि तशी बुवा म्हणजे कसलं लिहित आपल्यापेक्षा ना बुवा हे श्रोते ना श्रोते ते नशीबवान आणि पुण्यवान. आपण हय पिताकी घेऊन आपण हय आपलं भजन सादर करतो, आपली मेहनत हा रियाज करतो, आपण घरी गुरुजींकडे शिकतो त्यांना सुद्धा आपण शिक्षणाचे क्लासचे पैसे देतो, मेहनत हा आपली, पण आपण पिताकी घेतो आणि आपली कला सादर करतो. पण हे श्रोते जे आहेत ना हे हरिनाम विदाऊट पिताकी ऐकतात, हे सगळ्यात मोठं काम आहे. या श्रोत्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, खूप मोठं पुण्याचं काम आहे. आम्ही ते हरिनाम ऐकायला बसलेले बुवा दादा, बरोबर ना. गाणं म्हणा असा गाणं म्हणा म्हणतात की कोणतरी अंगार येऊ होई होई असू शकतो वापरले म्हणजे काय आणि अंगार कसे आहे अंगार भजा म्हणजे ऐकत गाला खुश होऊ पाहिजे पैसे देऊ पाहिजे काहीतरी पक्षी देऊ अंगार भजा एक तर आधी दोन कॅलेंडर तुमच्या पोटार बस रात्रीचा प्रकार ये बोल आणि यांना आणखी अंगार होया म्हणजे तर
बांधव मोडा झाला म्हणतात बरोबर. कावीळ बिवळी अशी काहीतरी होती पण कावीळ नाही होती असं म्हटलं, कारण पिवळी कमी दिसत नाही असं काय प्रकार नाही. कोरोना माका वाटत नाही म्हणत तावी वशीत येगडा खायचा औषध हो ए दादा कुठलं ती औषध. तीन डोस घेतले, तिसरा बुस्टर डोस घ्या त्याने बॉडी होती. बुस्टर डोस Thank you.